नमस्कार रसिक श्रोते हो। बऱ्याच वेळेला शाळेमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि ह्या आयोजनाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी ही कुणावर तरी सोपवली जाते। सूत्रसंचलनाची जबाबदारी तोच घेतो ज्याच्याकडे शब्दसंग्रह चांगला आहे, शब्दफेक चांगली आहे आणि समोरच्या कार्यक्रमानुसार प्रतिसाद देण्याची त्याची क्षमता चांगली आहे, त्याच व्यक्तींना सूत्रसंचालनाची जबाबदारी ही सोपवली जाते। आणि मग अशा वेळेला सूत्रसंचालकाकडे जर वैविध्य असेल, अनेक उतार्यांचा साठा असेल, काही काव्यपंक्ती असतील, तर तो कार्यक्रम तो बहारदार करू शकतो आणि कार्यक्रमाचं यशस्वी तो आयोजनसुद्धा करू शकतो। आणि म्हणून बऱ्याच वेळेला काय होतं की जो सूत्रसंचालक असतो त्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या स्वरूपानुसार स्वतःला तशी तयारी ठेवावी लागते आणि त्यासाठी तो सतत काही ना काही उतारे, काव्यपंक्ती किंवा कार्यक्रमांच्या संदर्भामध्ये असणारे जे शब्द सामर्थ्य आहे यांचा साठा तो स्वतः वाढवत असतो आणि बऱ्याच वेळेला त्याला एक टेन्शनसुद्धा असतं। तर बघा, हे टेन्शन मी तुमचं आज कमी करणार आहे, कारण असे जे सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर त्यांची प्रस्तावना कशी करायची आणि दीप प्रज्वलन चालू असताना आपण काय बोलायचं हे काही उतारे मी तुम्हाला ह्या भागामध्ये सांगत आहे। असं वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनांचं प्रास्ताविक आणि काही छोटे छोटे काव्यपंक्ती मी तुम्हाला सांगणार आहे वेगवेगळ्या भागांमध्ये, म्हणजे तुम्हाला सूत्रसंचालनासाठी त्याचा फायदा होईल। पण त्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका किंवा अजून काही अपेक्षा असतील तर त्या कमेंटमध्ये सुद्धा करा। तर चला प्रास्ताविक, सांस्कृतिक कार्यक्रमाचं प्रास्ताविक। जीवन जगण्याने समजते, तसेच शिक्षण हे क्रियाशीलतेतून घडून येत असते। विद्यार्थ्यांची अभिरुची, अनुभव व कृती यामधून ती प्रकट होत असते। शिक्षणाच्या कार्यात खरी चेतना आणून जिवंत मूर्ती घडविणे हा अवघड व्यवहार असला तरी वेगवेगळ्या उपक्रमातून या ओल्या मातीला आकार द्यावा लागतो। आपण हे करू शकतो हा आत्मविश्वास या लहान बालकांमध्ये निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, कारण इसकी ही मुठ्ठी में हे आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा। या मुलांच्या मुठीतली हिम्मत वाढवण्यासाठी त्यांना गरज आहे प्रेरणेची, कौतुकाच्या शब्दांची, शाब्बासकीची। यातूनच त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि मग सुरू होईल थोडी हिम्मत आणि थोडा जिद्दीचा प्रवास। त्यासाठीच या कार्यक्रमांचे आयोजन। आता आपण बघूया प्रतिमा पूजन चालू असताना काय बोलायचं ते। बघा, ज्योतीने ज्योत पेटवावी व सारा आसमंत उजळून निघावा हाच प्रकाशाचा धर्म आहे। कर्तृत्वातून साधावा विकास व परिसरात पसरवावा प्रकाश हेच आयुष्याचे मर्म आहे। त्यानंतर असंही सांगता येईल, डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की प्रज्वलित मन ही पृथ्वी तलावरची, पृथ्वीच्या पोटातली आणि पृथ्वीच्या सुदूरवरची सगळ्यात शक्तिशाली साधन सामग्री आहे। ज्योतींच्या तेजाच्या प्रकाशानं आपलीही मनं उजळून निघोत। पुढे असंही आणखीन सांगता येईल, लावीयेला दीप प्रेमे तेवता ठेवू चला, बालकांच्या उन्नतीचा मार्ग हा चालू चला। नंदादीप येथे मंदिरी शांत, ज्योत ज्ञानाची तेवते त्यात, झाडूनी या काजळीला वात ही सारू चला, लावी येला दीप प्रेमे तेवता ठेवू चला। बाकी पुढच्या भागामध्ये मी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन आपल्याला सांगणारच आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।